आणि मी पुन्हा सांगतो ज्या बाळासाहेबांच्या खोलीबद्दल ते वारंवार सांगतात त्याच खोलीमध्ये माननीय अमित भाई त्याच्यानंतर उद्धवजी मला त्या ठिकाणी बोलवलं काही काळ ते बसले मला त्यांनी आधीच सांगितलं होतं की मला काही गोष्टी बोलायच्या आहेत त्यांच्याशी काही माझ्या मनातल्या गोष्टी आहेत म्हटलं नक्की तुम्ही बोला जरूर बोला मी अमितभाईना सांगितलं होतं ते त्या खोलीत बसले एक 10-15 मिनिटं बसले असतील मग मला बोलवलं म्हणाले आता सगळ्या गोष्टी दूर झालेल्या आहेत आता आम्ही दोघांनी असं ठरवलंय की पत्रकार परिषदेत तू एकट्यानेच बोलायचं आम्ही काही बोलणार नाही प्रश्न उत्तर नकोत आणि मग काय बोलायचं पत्रकार परिषदेत याची रिहर्सल झाली मी पहिले ते मराठीत बोलून दाखवलं मग मी ते हिंदीत बोलून दाखवलं मग वहिनी पुन्हा आल्या उद्धवजी म्हणाले वहिनींसमोर हे बोलून दाखवा नाही अशा गोष्टी सांगायच्या नसतात पण मला सांगायची वेळ आली आहे मला सांगायची वेळ आली आहे अशा गोष्टी सांगायच्या नसतात मी आजपर्यंत बोललो नाही मी पुन्हा एकदा म्हणून दाखवलं आणि तंतोतंत तेच त्या ठिकाणी बोललो आणि आजही सांगतो की उद्धवजींचे शब्द असे होते की बघा मी खूप टोकाचं बोललो आहे त्यामुळे आता यूटर्न मी घेतोय त्यामुळे आमचं फेस सेव्हिंग झालं पाहिजे असं तुम्ही बोला आणि त्यामुळे मी अतिशय तोलामोलाच्या शब्दांमध्ये त्या ठिकाणी बोललो आणि त्याच्यानंतर पत्रकार परिषद संपली त्याच्यानंतरच्या प्रत्येक सभेमध्ये मोदीजी अमित भाई आणि अनेक वेळा उद्धवजी पण देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात लढतोय आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना बनवायचं आहे असं इतके वेळा सांगितलं आणि निवडणूक झाल्याबरोबर जसं लक्षात आलं की नंबर गेम असा आहे की आपलं इकडे तिकडे केलं तर जमू शकतं अर्थात मी आता खूप डिटेल सांगणार नाही मला त्यातली अजून माहिती आहे आता की याची तयारी थोडी आधीच झाली होती त्यात आपण गाफील होतो पण ते ठीक आहे आपण विश्वास ठेवला प्रेमानं विश्वास ठेवला आणि लगेच त्यांनी जाहीर केलं की आम्हाला मुख्यमंत्री पद हवंय आणि आमचे सगळे दरवाजे ओपन आहेत खरं तर जेव्हा निवडून येतो तो मी त्यांना फोन केला म्हटलं आपण पत्रकार परिषद घेऊयात ते म्हणाले माझी आता आहे तुम्ही माझ्या नंतर घ्या असं आमचं बोलणं झालं आणि त्या पत्रकार परिषदेत उद्धवजींनी घोषित केलं आमचे सगळे दरवाजे ओपन आहेत आणि त्याच्यानंतर काय झालं हे तुम्हाला सांग लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.